enjoy the life and feel the good vibes. नमस्कार. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना यूट्यूबवर आपण कायम मोटिवेशनल व्हिडिओज बघत असतो. संदीप महेश्वरी म्हणा किंवा आणि एक कोणाचा व्हिडिओ बघा, काही लाईफमध्ये प्रॉब्लेम आला की आपण तो यूट्यूब व्हिडिओ बघितला, मोटिवेट झालो, परत कधी प्रॉब्लेम आला परत डाऊन झालो. मग हे सतत आपल्याला का बघावं, बघण्याची गरजच का भासते? आपण स्वतः स्वतःच्या मागे खंबीरपणे का उभं नाही राहू शकत? जसं एखाद्या बाळाला खेळताना जर तो त्याला जखम झाली पायाला, तर त्याची आई जर आई ग बोलली असती, पण ती जी जखम आहे, ती जी वेदना आहे, ते बाळ स्वतःच अनुभवायला लागतं. त्यातनं रिकवर त्याला स्वतःच व्हावं लागतं. सेम तसंच आत्ताच्या क्षणाला जर माझ्या आजूबाजूला कोणी नाही आहे का, माझ्या बरोबर ठाम उभं राहायला कोणी नाही आहे का, तर मी आहे स्वतःच्या बाजूने खंबीरपणे. जर फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची देर आहे, स्वतःवर विश्वास ठेवला आणि ऍक्शन्स घेतली, भले आपण प्रॉब्लेम आल्यावर कोलमडून पडलो, पण जेव्हा रिकग्नायझ झालं तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवून ऍक्शन घेण्याचीच देर असते. फक्त स्वतःवर विश्वास ठेवला ना की आपण काहीही अचीव करू शकतो. येस, यू कॅन डू इट. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.